नमस्कार आणि तुमका सगळ्यांक परत एकदा माय गोवा नेटवर्कात येऊ. पतंजली आयुर्वेदाचे त्याची चुकीची जाहिराती आणि कोविड क्युअर दाव्यासंबंधी अवमानान प्रकरणाची सुनावणी करताना योग गुरु रामदेव आणि त्याचा सहाय्यक बालकृष्ण हांची सुनावणी 16 एप्रिल दिसा सर्वोच्च न्यायालयात आशिल्ली. फाटल्या आठवड्यात झालेल्या सुनावणे वेळार पतंजली संस्थापकांचे न्यायालयान व्हड प्रमाणात राग उकतायल्ले. आमी माफी मागपाक तयार असात. सर्वोच्च न्यायालयाची प्रतिष्ठा सकयल देवपाचो हो आपलो हेतू केन्नाच नाशिल्लो असे योग गुरु रामदेव हांनी सांगले. आयुर्वेदाच्या फायद्याचेर भर दिवपा खातीर त्यांनी हेर वैजकी पद्दतीन कित्याक बंद केली असे त्यांचे ॲटिट्यूड धरून प्रस्न केलो. कायदो सगळ्या खातीर एकूच असेय म्हणले. उपरांत रामदेव बाबा हांनी फुडाराक आपूण जतनाय घेतलो असे सांगले. आदल्या सगळ्या घडणुकांच्या उजवाडाक ह्या प्रकरणाचे विचार करतले असे न्यायालयान सांगला. तुमकां माफ करप काय ना हे आम्ही थारावंक ना. तुम्ही 3 फावटी निर्देशाचं उल्लंघन केलात. आदले आदेश आमच्या विचारा खाला आसात. तुमकां न्यायालयान कितें घडटा ते कळना हाच्या विशीं तुम्ही इतले निरअपराधी न्हय. रामदेव आणि बालकृष्णाक परतून न्यायालयात हाजीर राहून आपलो हेत दाखोवपा खातीर सांगप. म्हाका जाय आशिल्ले ते हांवें सांगला आणि न्याय वेवस्थेचेर म्हजो पुराय विश्वास आसा असे न्यायालयाच्या भायर प्रसार माध्यमा कडेन उलयतना योग गुरु रामदेव हांणी सांगले. योग गुरु रामदेव आणि बालकृष्ण हांणी माफी मागपाचे 2 संच न्यायालयान न्हयकारल्यात. हो प्रकरण न्यायालयान ये मेरेन समाकालीनाक आमकां प्रतिज्ञापत्रां धाडप योग्य दिसलें ना. प्रसिद्धीचेर ते स्पश्टपणान विश्वास दवरतात अशें न्यायमुर्ती हिमा कोहली हांणी फाटल्या आठवड्यान सांगिल्लें. न्यायमुर्ती अमनुल्ला, इफ द अपॉलॉजी इज इवन हार्टफेल्ट, टेंडरिंग अपॉलॉजी इज नॉट इनाफ आणि न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन केल्ल्यान ताचो परिणाम तुमकां भोगचो पडटलो असे सांगले. ही घडणूक 2021 वर्सा कोरोनील हे वखद बाजारांत हाडल्या उपरांत आनी योग गुरु रामदेव हांणी ते कोविड-19 खातीर पहिले पुराव्याचे आधारिल्ले वखद असे वर्णन केल्ले तेन्ना सावन सुरू झालं. कोरोनीलाक WHO प्रमाणपत्र आसा असे म्हणपी ब्लँटंट लाय आर्ट इंडियन मेडिकल असोसिएशन उलयल्ले. उपरांत रामदेव बाबाचो एक व्हिडिओ जातूंत ताणें ॲलोपथी हे स्टुपीड अँड बँक्रप्ट सायन्स असे सांगिल्ले आयकूंक आयले. तो व्हायरल झाला. खंयच्याय आधुनीक वखदाक लागून कोविड बरे जायना असे ताणें सांगिल्ले. आयएमएन रामदेवाक कायदेशीर नोटीस धाडून माफी मागपाक आनी निवेदन फाटी घेवपाची मागणी केल्ली. August 2022 वर्सा मिसकन्सेप्शन स्प्रेड बाय ॲलोपथी, सेव्ह युअर सेल्फ अँड द कंट्री फ्रॉम द मिसकन्सेप्शन स्प्रेड बाय फार्मा अँड मेडिकल इंडस्ट्री ह्या नांवान दिसाळ्यांनी जायरात उजवाडल्या उपरांत पतंजली आड आयएमएन याचिका मांडली. हातूंत पतंजली वखदा वरवीं डायबिटीज, हाय ब्लड प्रेशर, थायरॉयड, लिव्हर सिरोसीस, आर्थरायटीस अँड अस्थमा ही दुयेंसां बरी जाता अशें चित्रायल्लें. पतंजलीच्या उत्पादनाचा वापर करून काय दुयेंसां बरे करपाविशीं खोटे दावे करपाच्या पतंजलीन केल्ल्या यत्ना वांगडाच कंटिन्युअस सिस्टमॅटिक अँड अनबेटेड स्प्रेड ऑफ मिसइन्फॉर्मेशन असे दोतोरांच्या मंडळान सांगला. 21 नोव्हेंबर 2023 दिसा रामदेव आणि बाळकृष्णान न्यायालयाच्या सुनावणे उपरांतच पत्रकार परिषदेची शिटकावणी आणि प्रतिलिपी उपरांत न्यायालयाच्या दिसाळ्यांच्यो जाहिराती दाखयल्ल्यो. अवमानाची प्रक्रिया कित्याक सुरू करची न्हय हाचेर कंपनी कडल्यान जाप मागली. खर उलोवपान न्यायालयान सांगले की कंट्री इज बींग टेकन फॉर अ रायड अँड दॅट द गव्हर्मेंट वॉज सिटींग विथ इट्स आयस शट. 19 मार्चाक पतंजलीन अवमान नोटिसाची जाप दाखल करूंक ना अशें न्यायालयाक कळीत केल्लें. उपरांत तातूंत रामदेव आनी बाळकृष्णाक हाजीर रावपाक सांगिल्लें. रामदेव आनी बाळकृष्ण हांकां चुकीच्या जाहिरातींचेर योग्य प्रतिज्ञापत्र दाखल करूंक नाशिल्ल्यान न्यायालयान तांकां कारवाया खातीर तयार रावपाक सांगिल्लें. युअर अपॉलॉजी इज नॉट प्रिसेडिंग दिस कोर्ट असे सर्वोच्च न्यायालयान त्यांची माफी न्हयकारून आठवड्या भितर प्रतिज्ञापत्र दाखल करपाक सांगिल्ले. माफी मागपाचो हो संच 10 एप्रिलाक सर्वोच्च न्यायालयान न्हयकारलो. फुडली सुनावणी 23 एप्रिलाक थारायली.